दंडोत प्रणाम मानुभाव पंतप्रसार वाहिनी मानुभाव न्यूज टुडे मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आजची बातमी थेट नागपूरवरून येत आहे। नागपूर येथे योगेश्वर श्रीकृष्ण मंदिराचा 25वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। हा वर्धापन दिन 21 मे रोजी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सुखरूपपणे संपूर्ण झाला। या कार्यक्रमानिमित्त विविध उपक्रम या वर्धापन दिनानिमित्त राबवण्यात आले। हा उपक्रम 25 एप्रिल ते 19 मे पर्यंत चालला। या 25 दिवसाच्या रौम्य महोत्सवात 25 दिवस स्वच्छहरण या अध्ययन काव्यावरचं पारायण व त्या ग्रंथावरचं चिंतन सोबतच 25 दिवस प्रसन्नतेच्या 25 लीळा 19 या संपूर्ण कालावधीत करण्यात आल्या। त्याचप्रमाणे शुद्ध हा हस्तलिखितांचे प्रकाशनसुद्धा या रौम्य महोत्सव दरम्यान करण्यात आले। कार्यक्रमात विविध उपक्रम या वर्धापन दिनानिमित्त राबवण्यात आले। योगेश्वर श्रीकृष्ण मंदिराचे संचालक परमपूजनीय परममहंत श्री नितीनराज दादा बान यांनी कार्यक्रमाविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे, ते आपण बघूया। योगेश्वर श्रीकृष्ण मंदिराच्या या रौप्य महोत्सव दिनानिमित्त 25 दिवसाचं वच्छाहरण या आख्यान काव्याचं पारायण व त्या ग्रंथावरचं चिंतन सोबतच 25 दिवस 25 प्रसन्नतेच्या लीळा 25 एप्रिल पासून ते 19 मे पर्यंत या 25 दिवसामध्ये हा उपक्रम संपन्न करण्यात आला। यासोबतच जी नवीन अभ्यासू मंडळी आहेत की ज्यांना अभ्यास करण्याची इच्छा आहे परंतु सकळ लिपी ही मोठी अडचण तयार होते, लिपी येत नाही आणि मग अभ्यासामध्ये त्याची अडचण तयार होते आणि म्हणून सकळ लिपी अवबोध नावाचा एक उपक्रम 25 दिवसामध्ये राबवण्यात आला। त्याच्यामध्ये जवळजवळ 15 विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला। त्याच्यामध्ये सकळ लिपीच्या माध्यमातून त्यांनी अभ्यासाला नवीन एक प्रकारची सुरुवात ते करतायत आणि यासोबतच 25 दिवसामध्ये 25 प्रसन्नतेच्या ज्या लीळा घेण्यात आलेल्या होत्या त्यावरची परीक्षा ही काल दिनांक 20 रोजी या ठिकाणी घेण्यात आली। ऑनलाईन परीक्षा होती व त्याच्यामध्येही जवळजवळ 20 ते 25 जणांनी सहभाग त्या ठिकाणी दर्शवला। अतिशय चांगल्या प्रकारचं सर्वांनीच त्याच्यामध्ये यश संपादन केलं। याच प्रक्रियेतून दिनांक 21 रोजी म्हणजे आज या ठिकाणी आश्रमामध्येच श्रीमूर्तीस मंगल स्नान, ध्वजारोहण, दीपप्रज्वलन इत्यादी विधी तर संपन्न होतातच आहे, सोबत पंचावतार उपहार देखील संपन्न होतो आहे। यासोबतच या संस्थेशी असलेला आपला जो अनुबंध आहे तो अनुबंध काही जणांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सुरुद नावाच्या हस्तलिखितामध्ये या ठिकाणी एकत्रित केलेला होता। तो सुरुद नावाचं हस्तलिखित त्याचं सुद्धा प्रकाशन आजच्या दिवशी या ठिकाणी करण्यात येत आहे। या माध्यमातून या सर्व विधीच्या माध्यमातून मला असं वाटते की हा मानुभाव पंथातील पहिला ऑनलाईन वर्धापन दिन व रौप्य महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे असं मला या ठिकाणी वाटतं। दंडवत प्रणाम।